राज्यात हत्ती रोग निर्मूलनासाठी सर्वत्र औषध उपचार मोहीम पंधरवाडा 15 जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे. यामध्ये 6 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ यांचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात 1 जुलैला झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ही सुरुवात झाली. यावेळी राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातून हत्ती रोग निर्मूलनासाठी यंत्रणेनं मिशन मोडवरती काम करावं असं आवाहन केलं. राज्यातील 18 जिल्हे हत्ती रोग प्रणव जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यापैकी जळगाव, सिंधुदुर्ग, लातूर, अकोला, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती, ठाणे, पालघर, नागपूर आणि वर्धा या 12 जिल्ह्यांमध्ये सामुदायिक उपचार मोहीम यशस्वीपणे राबवल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता ही मोहीम बंद करण्यात आली आहे. सध्या उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम आजपासून 15 जुलैपर्यंत राबवली जाणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.